मीन्स खूप सारे शुभेच्छा. स्वराज एक मिनिट यायचं, स्वराज यांना तब्बल 1500 रुपयाची कॅश प्राइज, मनोजा वांगडे यांच्याकडून 1000 रुपये आणि विवेक मोरे यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज, 1500 रुपयाची कॅश प्राइज. मी संदीपजी देवळे यांना विनंती करेन, आपल्याला आपण शुभ असेल आपण स्वराज देवळे यांना द्यायचं 1500 रुपयाचे अर्ध स्वराज राहिले. आणि सुमित देवळे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाची कॅश प्राइज येते. खूप सारे शुभेच्छा दोन्ही खेळाडूंना, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. स्वराज एकच मिनिट, प्लेअर ऑफ द मॅच किताब मिळतो. 12 खेळामध्ये 29 जणांचा वादळी खेळ झाला, प्लेअर ऑफ द मॅच मिळाला आणि त्याच्या वेळेला निशांतला डेडिकेट केलं. नाईट टुर्नामेंट खेळत असताना कसा अनुभव राहिला? नाईट टुर्नामेंटचा अनुभव म्हणजे प्रवीण बामुगडेंनी मला सांगितलं होतं का तुला नाईट टुर्नामेंट खेळायचंच आहे, त्यासाठी आणि त्याचा बर्थडे असल्यामुळे मला त्याचे शुभेच्छा म्हणजे आशीर्वाद आहेत त्याच्या मागं. आणि मॅचचा बोलायला गेलात तर पहिल्या 4 ओव्हरला स्कोअर 45 झालेला, त्यामुळे निशांत दळवी यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. यस, खूप सारे शुभेच्छा. या पूर्व वाटचालीसाठी सुद्धा असाच खेळ तुझा बघायला मिळाला अशी ईश्वरच्या नियमे प्रार्थना करतो. आणि या सामनाच्या दिशेनं ओव्हर टू कॉम्बॉ साबितजी तुपे सर, थँक्यू. धन्यवाद हर्षलजी. आपण पाहतो दुसरा सामना असेल जय भवानी सिंचवडी विपक्ष, आपण पाहतो बिंदास्त खाम. सूर्यकांत याला एक चंद्रिकेचा स्वीकारले बिंदास्त खाम या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आपला प्रतिस्पर्धी जय भवानी चिंचवडी या संघाला. पहिल्या चंद्रिकेला आपण पाहतो 2 धावा फरकावर. टेक्निकल दृष्ट्या सक्षम असलेला फटका देतो चौकाराने स्वागत केलं जातं, चौकाराने खातं उघडलं जातंय. या षटकातील तिसरा चेंडू ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश. इथे आपण पाहतो चेंडू अजून एक फटका सुरेख. विषय कसं आहे माहितीये का, सगळ्यात काली येतात अंबानी बिर्ला. इथे आपण पाहतो एखादी नवी स्पर्धा असेल किंवा कार्यक्रम असेल, तुमची सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं असतं. आणि ज्याची सुरुवात आपल्याला पाहावं ते चिंचवडी या संघाच्या वतीने. 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर भारतीय का तब्बल 10 धावा ते जोडले जातात. इथे मात्र नक्कीच अष्टपद क्षेत्राला चेंडू जातो. पुन्हा एकदा इथे मात्र चौकडांचे अधिक पोष केले जातोय. दोन्ही पुन्हा एकदा डिझेला संधी. सलग चौथा चौकार. तेरी झलक शर्फी
थँक्यू सो मच डिझे. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणे बाकी असणारे धावसंख्या आपण पाहतो तब्बल 18 धावा. सलगच्या 4 चेंडू 4 चौकारी वसूल केले गेलेत. इथे मात्र कमबॅक केलं जातं. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकलेला चेंडू इथे मात्र फलंदाजाला कन्फ्युज केलं गेलं. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण नाफोका धाव पाहतोय त्या तब्बल 18 धावा. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीची 7 मिळाली. नशिबाची 7 लागली ती अर्थातच बिंदास खाम संघाच्या वतीने. आणि त्यांच्याकडून जो निर्णय घेण्यात आला ना क्षेत्ररक्षण करण्याचा तो तुमचा निर्णय आतापर्यंत जरी चुकीचा आहे असं मात्र नक्कीच सूर्यकांत आपल्या बॅचच्या माध्यमातून त्यांना सांगून देतोय. चार चेंडू आपण पहिले चार चेंडू सलग चौकारच्या दिशेने भरकावले गेले. तब्बल पहिल्या षटकाखेर 18 धावांची इथे लयलट केली गेली. क्रिकेट आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. मात्र याची फलंदाजी बघून आता असं वाटतं की नक्कीच क्रिकेट हा खेळ वैयक्तिक आहे की काय अशी नक्कीच शंकाची पाळ मनामध्ये आपल्या चुकचुकायला होते. पहिल्या षटकाखेर पाहतोय 18 धावांच्या फरकावर. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय राज असेल स्वतःच पहिलं वेल आणि सांघिकरित्या दुसरं षटक घेऊन पियुष असेल स्ट्राईकला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू चेंडू नक्कीच अशाच पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच पॉन रेझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू मात्र इथे निर्धार फेकला जातोय तो गोलंदाज राजच्या माध्यमातून. थोडस काय होईल आपण आपल्या संघाला इथे कमबॅक करून देतोय. जो महत्वाचा गोलंदाज आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये बाह्यश याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो मात्र अपेक्षांची पूर्तता काही करू शकला नाही. चेंडू आपण पाहतोय अधिक एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू केला जातो. एकदा इथे घेतली गेली एका धावांचा फलक पुढे जाईल. दोन चेंडू अखेर 19 धावा धावसंख्या जोडल्या जातात. पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईकला पाहत पाहायला मिळतो सूर्यकांत. सूर्यकांत मात्र आज आपण पाहतोय इतर जो सेटलमेंट आलेला पाहायला मिळतो. सूर्यकांत फलंदाजी त्याची पाहायला मिळतोय. या षटकातील तिसरा चेंडू असेल राजाचा. चेंडू आपण बॅटची कडा घेतोय तिथे चांगली षटरक्षण होईल. मात्र जेव्हा चेंडू फील्ड केला जाईल फेकला जाईल तेव्हा एक धाव ते धावून पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. या एका धावाने धावसंख्या आपण पाहतो 20 धावा धावसंख्या झाल्या होतात. सूर्यक गोलंदाज सूर्यक कमबॅक सूर्यक पुनरागमन आपल्याला पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यानंतर पुढल्या षटकामध्ये आपण पाहतो 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतो तो गोलंदाज राज. राज मात्र या 3 चेंडूपर्यंत तरी देखील आपल्याला या 2 फलंदाजांना राज करताना पाहायला मिळतोय. या षटकातील चौथा चेंडू असेल फुलटॉसच्या पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतो या गोलंदाजाला मात्र दंडित केला जातोय. दुमर पद्धतीचा हा चेंडू शरीराचा वेग घेणारा हा चेंडू इथे मात्र याला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. नो प्लस 1 अशा दोन धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची नोंद घ्यायची आहे. इथे पण चांगला फटका जातो तिथे असेल क्षेत्ररक्षक. मात्र झेल सुटला जातोय अगदी पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो ना झेल पकडण्यात येते. मात्र क्षेत्ररक्षक अपयशही करतात. नक्कीच ही स्पर्धा नाईट स्वरूपाच्या असती या स्पर्धेची नक्कीच सवय नाही. त्याच्यामुळे नक्कीच हा फरक इथे जाणवतो ना आपल्याला स्पष्ट दिसतो. इथे मला तर वाटतं या दोन झाल्याने जवळपास 4 झेल इथे सुटले गेले. त्या एका धावांना पुढे जाऊन धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावसंख्या जोडल्या जातात. या षटकाने पाचवा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच चांगला फटका होता. एक धाव इथे घेतली एका धावून धावफलक पुढे जाईल. 24 धाव आपण धावफलकावर पाहतोय. सन्माननीय महेंद्र शेठ पोटफोडे साहेब इथे उपस्थित होता. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. आणि निश्चित आपण आलात या कार्यक्रमाची शोभा होईल त्याबद्दल आपले आभार असेल. जाधव साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. सन्माननीय
समीर जी म्हात्रे साहेब यांचेही स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत आहे. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या या सर्व मान्यवरांचे. दोन षटकाकडे पाहतो, 24 धावा फलकावर एक फलंदाज बाद होते. नक्कीच सूर्यकांत आपला बाद होता. पण हा मिळाला जो फलंदाज आक्रमक ठरू पाहत होता, जो फलंदाज होता मात्र तोडफोड फलंदाजी करत होता, तो फलंदाज मात्र आपल्या तंबीच्या आशयात आपण पाहायला मिळाला. नवीन फलंदाज असेल श्रीनंद, त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रवेशाला. पहिल्या षटकामध्ये बॉम्बेच्या खूप सारा महानुभाव भोगला असताना सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं राज गोलंदाजाला, मग राजने नक्कीच या गोलंदाजाने वर्चस्व दाखवलं. नक्कीच राज कटर आपल्याला बनवत पाहायला मिळाला. आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा केल्या आणि महत्वाचा फलंदाज महत्वाचा अडसर दूर केला, तो अर्थात सूर्यकांत याचा. गोलंदाजी ट्रॅक वर पाहतोय कौशल केला गेला, एक धाव इथे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल, थोडस खराब क्षेत्रक्षण चेंडू जातो, येतो नसिबाचा चौकार, चेंडू जातो सीमा पार. चेंडू बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क झाला नाही कंबॅक केला जातो तो गोलंदाज कौशलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर तरुणांचा पुढचा खेळ पण पहिला चांगल्या पद्धतीचा राहिले, कोणत्याही प्रकारची धावखर्ची केली गेली नाही. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर कौशल आपण पाहायला मिळतोय. स्ट्राईक आपण पाहतोय सलामीला आघाडीला आलेला फलंदाज पियुष असेल, त्याच्या समवेत आपण पाहतोय श्रीनंद याला ना 28 धावा फलकावर असतात. अजून एक चांगला चेंडू पाहतोय, डावंटी ग्राउंड खेळाडूला फटका देते, मात्र थोडस नक्कीच प्रत्येका खेळाडूला विनंती असेल की स्वतःला जिव्हाला सांभाळून इथे मैदानामध्ये खेळायचं आहे. चेंडू जातोय सीमा पार, देऊया डिझेला संधी. या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणे बाकी असताना धावसंख्या आपण पाहतो 38 धावा. षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू आपण पाहतोय
तुम्ही एकदा स्टेडियम पाहिला नक्कीच स्टेडियम आलं फटका तिथे असेल शतरक्षक एकदा तिथे घेतली गेली एका धावीवर संतुष्ट समाधानी व्हावं लागेल. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाच्या दिशेने गेल्यानंतर धावफळका आपण धावा पाहतोय एक गडाच्या मोबदल्यात 39 धावा.
इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहतो. चेंडू फाईन लेग रिझल मध्ये येईल. चेंडू येतो 1 2 3 4 चौकार. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न येतो.
सामन्याचा नाणेफेकीचा कार्यक्रम काय बोलायचं मुठोली संघाचे कॅप्टनला विनंती करून आपण लगेच या वय खर्च करायचा नाहीये मान्यवरांच्या शुभ हातानं आपण नाणेफेकीचे कॉल इथे कम्प्लीट करतो कॉल कोणाचा असेल यस गोवी टीमचा कॉल टेल आणि गोवी संघाने नाणेफेकीचे कॉल जिंकला महत्वाची मॅच प्रकाश ज्योतीतील सामना आपल्याला खेळायचे आहेत अनुभव नाही आपल्या पाठीशी पण त्याच दरम्यान निर्णय काय असेल बॅटिंग बघा टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला याच्यामागचं कारण आमच्यापर्यंत निश्चितपणे कळेल का बॅटिंगच पहिले मग 5 ओव्हर मध्ये किती धावांचं टार्गेट बघायला मिळेल 80 प्लस करू यस 80 प्लस बनवण्याचा मानस जाड असे खूप साऱ्या शुभेच्छा मान्यवरांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा दिल्या जातात दोन्ही टीमला कारण की एक चांगला खेळ बघायला मिळेल अशी आपण आशा बाळगतो आणि लगेचच या उत्तरार्थाच्या खेळाकडे जातो सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ पूर्वार्धाचा खेळ संपला पहिले सत्र आपल्या भेटीसाठी आलं धावा बनल्या तर डबल 61-62 धावांचं टार्गेट यस लेट्स 62 लेट्स प्ले उत्तरार्धाचा खेळ दोन्ही टीमला खूप सारा हार्दिक शुभेच्छा विजयाच्या दोन्ही विजयी हो ही सगळ्यांची इच्छा म्हणजे एका बाजूला खामकर म्हणत असेल की बिंदास खाम सिंग जिंकावं पण त्या पलीकडे आपण जर पाहिलं तर आमचे जय भवानी चिंचोलीकर म्हणत असतील चिंचोलीकर जिंकावे त्यासाठी समालोचकांच्या वतीने मात्र दोन्ही टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील क्रिकेटचा विजय व्हावा यासाठीचं जे हे भूवेदीय मानाचं चषक आपल्यासाठी भेटीसाठी आलं गोवी खाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं स्वप्न अगदी साकार मानाचा चषक आपल्या भेटीसाठी आला त्या दरम्यानचा पुढचा बॉल लोवर फुल टॉस मी स्ट्रोक बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये आणि यावेळेला पहिला विकेटचा बदल उपाध्यक्ष मैदानाच्या बाहेर लगेच आपण पाहतोय महत्वपूर्ण सामना जिथे 63 धावांचा पाठलाग करायचा सुरुवातीपासून 11 चढवायला सुरुवात केली होती पण त्यामध्ये आपण पाहिलं तर बंटी कुठेतरी अपयशी ठरताना पाहायला मिळाले त्याच्यामुळे पहिली विकेटही आपण पाहिली पियुष अजून एक फोर टॉस बॉल अलॉंग विथ द कार्पेट बॉल झाला मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथेही उभे आहेत एक धाव निश्चित मिळेल एकेरी दुहेरी धावेनं काम चालेल का एकेरी दुहेरी धावेनं धावा बनतील का त्याही पलीकडे या 63 धावांचा पाठलाग होईल का एकदम मनाला प्रश्न विचारून घ्या आणि त्या पलीकडे चांगली बॅटिंग करा हेच चित्र या मैदानावरती दाखवावं लागेल मोठे फटके अपेक्षित आहेत समोरचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळेल खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता बॅटचा फेस क्लोज करावा लागला होता त्याच दरम्यान डॉट बॉलची सांगता मैदानावरती आपण पाहिली आहे मॅच आपल्या भेटीसाठी श्री गावधरी मुठोळी त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम असेल श्री सोनजई गोवी टॉस जिंकला गोवीकरांनी कोलमटपाचा बॉल अडवा बाटणं स्क्वेअर लेगला चेंडू चालला क्षेत्ररक्षक आहेत वेगानं तिथे येताना पाहायला मिळतील एका धावेवरती समाधान सिंगल डबलचा जास्तीचा आपण जर पाहिजे सिंगल डबलवरती भर इथे टाकण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला पण सिंगल डबलने जास्तीच्या तुम्ही 50 किंवा मग त्याच्या पलीकडे 55 बनवू शकता पण याच्याकडे माइंड सेट करावा लागेल तुम्हाला 63 पाठलाग करायचा उभो यावेळेला पायात टाकला पंचांकडे अपील आत्मविश्वास कमी उत्साह बरासा ऑपस्टिकला मिस करणारा बॉल हेच पंचांच्या माध्यमातून कळवलं जातं त्या दरम्यान पहिल्या षटकाची सांगता पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमचं धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती बिंदास खाम
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला फक्त आणि फक्त तीनच धावा आल्यात म्हणजे बघा 63 मधून 3 मायनस झाला 60 अजूनही बाकी आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बाकी पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती रितेश आपल्याला पाहायला मिळतील. रितेश यांच्या वरती विश्वास दाखवलाय. रितेश यांना पाचारण केलंय. काही वेळेला आमंत्रित करण्यात आलं या महत्वपूर्ण ओव्हरसाठी. कारण की बघा या मॅच मध्ये दुसरी पावभरची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. एक वाईड स्मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. पहिला बॉल हा ट्रॅकर बॅटची लीडिंग एज यष्टांच्या मागे. सूर्यकांत आपलं काम चोख बजावतील. दुसरा विकेटचं बटन, दुसरा धक्का. टीम बिंदास थांबला. एकामागोमाग एक फलंदाज बाजूताना पाहायला मिळतात. 63 धावांचं आव्हान हळूहळू जास्तच वाटायला लागलं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती जी खांब संघाची बॅटिंग झालं आहे ते सांगताना बघायला मिळतील. हा ट्रॅकर शॉट आला आला बनवला बनला आणि अगदी फेकून दिला लॉंग लेग कडे सीमारेखेच्या पार. या मॅचला ऑन करणारा पहिला चौकार. सात धावा धावफळकावर देताना पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडला पण या स्पंचांचा इशारा आला की व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा अतिरिक्त सिग्नल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतीय. अतिरिक्त धावा पण पाहतोय. तदनंतरचा फटका अजून एक फसला. पुन्हा बॉल हवे. पुन्हा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टीपला सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल. संपला बॅटरचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही बिंदास खाम संघाच्या धावसंख्येला मिळेल बॅटर आउट. आता कुठेतरी आपण पाहिलं तर लडखडताना पाहायला मिळाले. अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळाले. बऱ्याचशा आपण जर पाहिलं तर खड्ड्यांमध्ये अधळत अधळत बिंदास खान सगळ्याला बिंदास्त बॅटिंग करावी लागेल. याही वेळेचा बॉल टप्पा पडला. बॉल अगदी बॅटच्या वरून यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना अजूनही डॉट बॉलची सांगता. मी बॅटर मैदानावरती आले. बॅट्समॅन दिनेश आपण पाहतो त्यांच्या साथीला गणेशही खेळताना बघायला मिळतील. या दोन फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि खेळीला सापडावं लागेल. यावेळेचा बॉल अडवा बॅटनं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग, चांगलं असं जजमेंट. बघा प्रकाश जोधवील सामने म्हणले ना की रगरगत ओढ्यामध्ये खेळायची सवय. थोडासा चेंडू क्लिअरही दिवसामध्ये दिसतो. रात्रीचा खेळ म्हटलं की थोडासा चेंडू कमीही दिसतो पण त्याच वेळेला थोडं दमट वातावरण, थंडावलेलं वातावरण आणि त्या कारणानं मात्र फिल्डिंग रेटमध्ये सुद्धा चुका होतात पण त्या चुका सुधाराव्या लागतील. बॉल चांगला, समोर चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मस्तकावरती दस्त देणारा होता बॉल पण काय बॅकअप मिळालं. कौतुक करेल मी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं. बघा गणेश होते, वेगानं धावत आले. कौतुकास्पद कामगिरी. म्हणजे आमच्याकडे धावा जास्त आहेत म्हणून आम्ही लेझी क्रिकेट खेळू का? नाही.
आमच्याकडे जिद्द चिकाटी त्या चोरीला संघर्ष करण्याची ताकद हे सगळं नाही आहे ना, ते आम्हाला या सामन्यामध्ये दाखवायचं, स्पर्धेमध्ये दाखवायचं, हेच गणेशने दाखवून दिलं. मी असं वाटलं होतं आणि मी म्हणतही होतो की चार धावा मिळतात की काय, कारण की त्याच वेळेला श्रीमंतची बॉडी लँग्वेज सांगत होती की आता बॉल माझ्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि सीमारेखेच्या पलीकडेही चालला, पण त्याच वेळेला गणेश आले, त्यांनी सांगितलं नाही मीही उभा, एखाद्या निधुरा छातीनं मलाही उभं राहायचं आहे. बॉलला थांबवलं, दोन धावा सेव ठेवतील टीम साठी. संघाची धावसंख्या 12 धावा. इस धावसंख्या झाली 11 धावा. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये खांब लोव फुलटॉस बॉल. आतापर्यंत बघा पियुष आले पूर्ण गोलंदाजीसाठी. एका धावेचं रूपांतर दोन मध्ये कन्वर्ट. यस, बघता बघता दोन धावा कंप्लीट आणि या दोन्ही रंगाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 13 धावा धावफळकावरती. पियुष बॉलिंगला आलेत ना, अद्याप खेळपट्टीचा अंदाज घेण्यामध्ये थोडेसे ते कमी राहिलेत, कारण की 7 बॉल त्यांनी आतापर्यंत फेकले आणि 7 बॉल फेकत असताना जास्तीचे फुलटॉस बॉल त्यांनी फेकलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू, बाकी लिडिंग एज घेतली, बॉल चालला, शॉर्ट फाइनली गेला, बघा चपळाई अप्रतिम. बॉलला पकडलं, बॉलची फेक परफेक्ट एंड वरती, सगळी कामगिरी अचूक चालू आहे. मूर्ती लहान आहे, कीर्ती बरीचशी महान आहे, कारण की म्हणतात ना की छोट्या आईचे खेळाडू बरेचसे वेगानं धावत असतात. बॉडी लँग्वेज चांगली आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर बदलावी ते सुद्धा चांगलंच बघायला मिळतं आणि माइंडसेट म्हणून त्यांना थर्मनला उभं केलं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकवर पुन्हा फटका फसला आणि आता आपला फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीची कॅच. अजून एक बॅट आउट, अजून एक धक्का टीम बिंदास खान संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. निखिल आले आणि आल्या आल्या निखिल ही डॉट बॉलच खेळताना बघायला मिळालेत. अद्याप एकही षटकाराची मोहर लगावली गेली नाहीये. 6 धावांसाठी जो फटका या पूर्ण उत्तरार्थाच्या खेळामध्ये अद्याप तरी बघायला मिळाला नाहीये. तिसरा षटक मार्ग असतात धावा धावफळकावरती. आताच्या वेळेला आपण पाहिलं ना तर 14 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू, यू मी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय यावेळेला टेस्ट उद्ध्वस्त करण्यात आला आणि अजून एक विकेट जो बदल, अजून एक धक्का दिले. सर्वाधिक ट्रेंडिंग या रील्स वरती जे गीत आहे ते आता आपल्याला डीजे भावेश यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. नवीन फलंदाज भावेश आलेत आणि भावेशच्या माध्यमातून जर षटकार लगावला गेला तर रोहित दसवडकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल भावेशला आणि त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघा पूर्ण या मैदानावरती आता शांतता आणि शांतता पसरली आहे आणि बुंदास खान संघाची बॉडी लँग्वेज तुम्हाला सांगून जाईल या मॅच मध्ये काय बाकी राहिलं. 3 षटका अखेर धावा किती बनल्यात तर फक्त आणि फक्त 14 धावा. पाडला कितीचा झालं तर तब्बल 63 धावांचा आणि पियुष चं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये त्यांना फक्त 3 धावा दिल्या आणि तब्बल आपण जर बघितलं तर एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये सफल राहिले. पुन्हा आले तिसऱ्या षटकासाठी, तिथेही 3 धावा खर्च केला म्हणजे चेंडू 12 टाकले आणि धावा मात्र फक्त 6 खर्च केला आणि 3 विकेटी. नवीन फलंदाज सूर्यकांतही आले, त्यांनी सरळ एस्टनचा वेध घेतला. चिंचवलीकर जणू काही लाकूड तोडे आहेत, अगदी फर्निचर डिस्ट्रॉय करतात आणि याही वेळेला एस्ट्या पुन्हा वाकवताना पाहायला मिळतील.
याही वेळेला आपण जर पाहिलं तर आता मात्र एक मागोमाग तू चल मे आया हेच समीकरण चालू बिंदास खामकरांचं. एका मागोमाग विकेट चौपत, एका मागोमाग फलंदाज बाद, आणि मात्र धावा तेवढ्याच आहे. संघाची धावसंख्या 14 वरती स्थिरावली आहे. अजून एक विकेट गेल्यानंतर अजून एक डॉट बॉल मैदानावरती. आता हळूहळू का होईना जय बाबांनी चिंचवली करांचा बोलबाला या मॅच वरती होताना पाहायला मिळेल. यापुढची मॅच मी विनंती असेल डीम श्री गावगिरी मुठवले आणि त्याच वेळेला श्री सुनजे गोवे दोन्ही टीमला आपण तयारीत राहायचं. बॉल चालला लॉंग स्टॉपला, तिथे क्षेत्ररक्षक आले वेगानं बॉलला थांबवले. वा चांगली फिल्डिंग, कौतुकास्पद खेळ. म्हणजे चिंचोलीकर आज मैदानावरती नुसते उतरले नाही तर आज वेगळ्या स्ट्रॅटेजी आले, संघर्ष करायचा. आज आम्ही 11 ते 12 डोलावून यंदाच्या हंगामाचा खेळ त्या कशा खेळ त्याचा आम्हाला भान नाहीये, पण आज मानाच्या चषकामध्ये आम्ही कसा खेळ करू ना ही प्लॅनिंग घरूनच करून आलोय. त्या दरम्यान अजून एक चांगला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळले, डॉट बॉलची सांगता मैदानावरती. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली, 2 पुढे सरकल्यानंतर 16 धावा तर आल्यात, पण 4 षटक मार्गच सा आणि आतापर्यंत मात्र 16 धावा. 63 चा पाठलाग करताना 16 बनला, अजून 47 ची गरज आहे आणि 47 आता अशक्य म्हणल्यात. अजून एक बॉल हवे, यस अजून एक कॅच आणि मजबूत स्थितीमध्ये या संपूर्ण मॅच मध्ये चिंचोलीकर. अजून एक विकेट. निश्चित हे गाणं देवारे देवा आता इथे मात्र बिंदास खाम संघाला म्हणावं लागेल, कारण की एकही असा फलंदाज राहिला नाहीये ज्यानं धावा टीमसाठी जमा करण्यासाठी तो खेळपट्टीवरती उभा राहिला. भावेश उभे आहेत पण ते नॉन स्ट्राईक येणार, त्यांना साथ देण्यासाठी एकही फलंदाज उभा थांबत नाहीये. एका मागोमाग विकेट इथे गमावताना पाहायला मिळेल प्रत्येक फलंदाज, पण तसं करून जमणार नाही जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल तर धावा बनवावा लागतील. समोरचा बॉल मी बाटरा आलेत, यंग टॅलेंटेड खेळाडू नाव आहे कौशल आणि आला आला तेही डॉट बॉल खेळलेत. 14 षटकाची सांगा तर 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावपळकावरती फक्त आणि फक्त 16 6 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 47 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रोहन रोहन अगदी बघा टॉस साठी आले होते ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, त्यांनी एका गोष्टीवरती जास्तीचा भर टाकला. पियुष आणि मग त्याच्या साथीला सूर्यकांत हे दोन खेळाडू जे काही करतील त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. यस, त्यांनी विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ करून दाखवला. पण रोहन आले, त्यांनी पहिल्याच बॉलवरती चांगली कामगिरी केली होती. मला वाटतं तिकडे श्रीमंत विल्लार आहेत, अशा पद्धतीच्या अपेक्षा तुमच्याकडून नसतील, कारण की बाकीचे सगळे खेळाडू चांगला खेळ करतात ना, आता अशा चुका घडणं अपेक्षित नाहीयेत. 6 चेंडू 47 ची गरज असताना पहिली कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल मिळाली एकेरीच्या दवेनं. संघाची धावसंख्या 17. यावरचा बॉल टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला आणि तिथे मात्र आपण जर बघितलं तर एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल एक अतिरिक्त दवेनं संघाची धावसंख्या धावफळकावरती 18 धावा या मात्र लागताना पाहायला मिळतील. 18 धावा दो फेकावरती लागल्यात. अजून एक पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हाई चेंडू हवेत आणि तिथे स्वतः रोहन बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद, अजून एक विकेटचं बदल. याही वेळेला पुन्हा बॅटची कडा आणि अजून एक विकेट. आतापर्यंतचा जवळजवळ आपण जर पाहिलं ना तर 9वा फलंदाज बाद झाला, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18.
थैंक यू सो मच डीजी। बघा आता सामन्यामध्ये काय बाकी राहिलं। आज या स्पर्धेतील पहिला ऑल आउट होणारा संघ आपल्या भेटीसाठी येईल का? शेवटची विकेट बाकी राहिली आहे बिंदास काम टीमची। हाफ ट्रॅकर बॉल बाहेरच्या चेंडू सोबत छेडछाणी करण्याचा प्रयत्न आणि आई होईला। वा, या चित्ररक्षकाचं नाव सर्वेश भिल्लारे। त्याच्या भाऊने कॅच सोडली पण तो मात्र हार मानायला तयार नाहीये। असे खेळाडू थर्मल आणि फाईन लेवल मिळाले ना की लॉंग स्टॉपला चौका जाण्याचे चान्सेसच कमी होतील। बॉलला सुद्धा हरवताना बघायला मिळेल ते आउटफील्ड फास्ट असताना सुद्धा। पुढचा बॉल याही वेळेला चांगला फटका पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि यस ऑल आउट टीम बिंदास खाम हार्लक। Thank you.